किस्से तसे, अनुभव तसे आमचे. तुम्ही मगाशी बोलताना तो बुलढाण्याचा किस्सा सांगितलात, बुलढाण्यामध्ये तुम्ही एक उमेदवार कसा दिलात आणि कसा निवडून आणलात. मला असं वाटतं की तो तुम्ही तो फार कसं एक घोषणा कसा इलेक्शनमध्ये चमत्कार घडवू शकते चा. असं हे तुम्ही मला आत्ता विचारलं साहेबांनी मला की तुम्हाला 400 पारचा नारा धोक्याचा झाला का. आमचा नारा होता आपकी बार 400 पार. यांचं असं मत आहे की तुम्हाला या नाऱ्यामुळे धोका झाला का. म्हणून नाही, मला हर निवडणुकीत काही ना काही एक नारा असतो. एकदा मी फील गुडचा नारा काढला होता, धोक्याचा ठरला मला. आता 400 पार, अरे कार्यकर्त्याला उत्साह देण्यासाठी असे नारे काढावे लागतात. तसं साहेबांनी मला विचारलं, म्हणजे नारा असा असतो एखादा कसा मुद्दा बाहेर येतो पहा. बुलढाणा जिल्हा हा भारतीय जनता पार्टी लढायची लोकसभा, त्या टायमाला प्रमोद महाजन होते आणि मुकुल वासनिक आणि त्यांचे वडील दोघंजण खासदार असे, कधी मुकुल वासनिक कधी त्यांचे वडील, अशी खासदार किती उपभोगली त्यांनी त्या ठिकाणी. बाळकृष्ण वासनिक आणि त्यांचा मुलगा हे दोघंजण खासदार असायचे. आम्हाला तिथे एकदा उमेदवारच सापडे ना, तर प्रमोद महाजन म्हणे तुमचा विदर्भाला तुम्ही लागू नये, विदर्भात एखादा दलित समाजाचा कोणी कार्यकर्ता आहे का. तर हे सुखदेव काळे आमच्या ओळखीचे होते, तर सुखदेव काळेला मी म्हणलं एक सुखदेव काळे आहेत आमचे परिचित, ते म्हणे कुठं राहते, म्हणलं त्यांचं गाव आहे. मी रात्री त्यांच्या गावात गेलो आणि त्यांना शोधलं आणि त्यांच्या कानावर टाकली, निवडणूक लढता का. अति बिचारा गरीब माणूस होता, ते म्हणे साहेब निवडणुकीत माझ्याजवळ काय धन दौलत काही नाही, माझ्याकडे कशी निवडणूक लढणार. म्हणलं प्रमोद जिकडं चला, म्हणून आम्ही त्यांना प्रमोद जिकडं आणलं. आणि त्यांनी पाहिल्यावर म्हणजे रावसाहेब हे निवडणूक कोणाच्या विरुद्ध लढू राहिलेत, मुकुल वासनिकशी ही निवडणूक. म्हणलं अहो साहेब पण आता माणूस यांनाच उभं करा. ते म्हणले तू जाशीन प्रचारला मतदारसंघाची जबाबदारी घेतो. म्हणलं हो मी घेतो जबाबदारी, कारण ते मला लागूनच मतदारसंघ येतो. आणि ज्या टायमाला त्यांचा फॉर्म भरला, तर फॉर्म भरला मी आणि 200 माणसं होतो आमच्यासोबत, पायी पायी गेलो चालत चालत, गाड्या आणि घोडे होते आमच्याजवळ. आणि भाषण करता करता मी भाषण करायला लागलो, आणि भाषण करता करता एक मुद्दा समोर आला आमच्या की बा या ठिकाणी हे सगळं धनशक्तीविरुद्ध जनशक्ती हा लढा आहे. माझी बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांना विनंती आहे की तुम्ही सुखदेव काळेला निवडून द्या. म्हणलं आता करा, बंद करा बापलेकाचे चाळे आणि निवडून आणा सुखदेव नंदाजी काळे. त्याच्या बापाचं नाव नंदाजी होतं. बंद करा बापलेकाचे चाळे, निवडून आणा सुखदेव नंदाजी काळे. त्या साऱ्या लोकसभेत आम्ही प्रचारला गेलो तर भारतीय जनता पार्टीचा विजय असो असं कोणी म्हणतच नव्हतं. छोटे छोटे पोरं आमच्या मागं असे पळायचे, बंद करा बापलेकाचे चाळे, निवडून आणा सुखदेव नंदाजी काळे. अहो सुखदेव नंदाजी निवडून आले ना त्या मुद्द्यावर, एका मुद्द्यावर एखादा प्रभावी मुद्दा ठरतो एखाद्या निवडणुकीत त्याला काय. मी हे आता याल तुम्हाला ती गम्म काय किस्सा वाटत ना, हा अनुभव आहे किस्सा नाही. पद्धतीने सांगतात की ते किस्से म्हणून फेमस होतात. हा ती सांगण्याची आपली आपली स्टाईल आहे. मी सभेत बी गेलो तर मी बोलतो असाच काय अंतिविधीला गेल्यासारखं बसायचं का लोकांना. असं लोक माझ्या सभेमध्ये लाईव्ह असतात, मी उभा राहिल्यावर पहिले टाळ्या वाजवतात. त्याचं कारण असं की त्यांना वाटत चला आपण आता केव्हाचं बसलो ना, तर रावसाहेब दानवे बोलायला लागले बरं आहे जरा. आता माझी रेल्वे मंत्रालयातल्या आहेत का असे काही अनुभव वेगळे, कारण तुम्ही पहिल्यांदाच रेल्वे मंत्रालयाचं काम बघितलं होतं. आधी ते उद्योग मंत्रालय अवजड सूक्ष्म वगैरे, नंतर रेल्वे मंत्रालय आलं, तर त्यात असे अनुभव काही आहेत का वेगळे. रेल्वे मंत्रालयाचा मला खूप चांगला अनुभव आला आणि मला शिकायलाही खूप भेटलं. माझे जे मंत्री होते अश्विनी वैष्णव, त्यांचाही मला कामात त्यांच्यासोबत काम करण्याचा मला चांगला अनुभव आला. आणि मला ज्या टायमाला रेल्वे कोळसा आणि माईन मंत्रालय दिलं तेव्हा मी अमित भाईला भेटायला गेलो, ते घरी होते. आणि मला भेटणाऱ्याची एवढी लाईन लागली माझ्या मतदारसंघातली, तर मी म्हणतो ना की मी नक्की 5000 जास्त लोक मला भेटायला आले असेल, कारण मी फूड अँड सिव्हिल सप्लाय खात्याचा मंत्री होतो. पूर्वी तर लोकांना ते समजतच नव्हते काय बांधकडे, त्याच्यातूनच तो 12 बॉक्सेचा पाना निघला होता. लोकांना मी सांगेन कंज्युमर अफेअर्स आणि उपभोक्ता मामले मंत्री मी, तुम्ही कंज्युमर अफेअर्स उपभोक्ता मंत्रालय काय, ते लोकांना समजतच नव्हतं. पण रेल्वे मंत्री म्हणून लोकांना समजायला, अरे चला आपला नेता रेल्वे मंत्री झाला, रेल्वे मंत्री झाला असं म्हणून लोक यायचे. मी अमित भाईला जेव्हा भेटलं तेव्हा मी एक आपलं सहज म्हणलं त्यांना की अमित भाई आप अगर म्हणजे फायनान्स बी देते तर मेरे लोक इतने खुश नाही होते, लेकिन आपने रेल मंत्रालय म्हणजे त्या लोक बहुत खुश हो गे. तर मग ते हसायला लागले अमित भाई. तर त्या रेल्वे मंत्रालयामध्ये कामाचा अनुभव मी साऱ्या देशामध्ये जाऊन आलो. नॉर्थ ईस्टचे राज्य राजधानीशी जोडलेले नव्हते,
1,00,000 कोटी रुपये खर्च करून आम्ही जोडण्याचं काम केलं. 2023 लास्टपर्यंत देशातल्या सगळ्या ब्रॉडगेज लाईन इलेक्ट्रिफिकेशननं जोडल्या. बुलेट ट्रेनचे प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह झालेत. आणि डेलिकेटेड फ्रेट कॉरिडॉर दिल्लीपासून तर आपल्या JNPT फक्त माल वाहतूक गाड्या चालणार आहेत. आता त्याच्यावर पॅसेंजर चालणार नाही, इमर्जन्सीमध्ये पॅसेंजर चालतील, कारण आपली रेल्वेची स्पीड आहे 70 किलोमीटरची, पण माल वाहतूक गाडी चालते 30 किलोमीटरना. का तर पॅसेंजर गाडी एक तिला साईड लाईन करावं लागतं. आता तसं नाही होणार, तिथून जी निघणार माल वाहतूक ती सरळ JNPT येणार. हा एक चांगला अनुभव, मी सगळा दौरा केला त्या येणारसुद्धा. सगळ्यात जास्त उंच पूल रेल्वेनं आत्ता आपल्या जगाच्या पाठीवरचा आपण बांधला आहे. आता काश्मीर जम्मू काश्मीर उधमपूर बारामुल्ला श्रीनगरपर्यंत आपण आता रेल्वेनं जाणार आहे, कधी जाऊ शकत नव्हतो. टनेल आणि ब्रिज जमीनच नाही अशा ठिकाणी रेल्वे जिथं जोडल्या झाली तिथं जाऊन मी जाऊ शकलो, काम पाहू शकलो. रेल्वे मंत्री म्हणून तर तुम्ही खूप काम केलं. तुम्हाला सगळ्या